तरीसुद्धा जे 20 वर्षात जे काम केलेलं आहे ते पाहता खरं तर ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची पण इच्छा आहे. त्यामुळे त्यांचं जे अधुरं राहिलेलं स्वप्न आहे किंवा जी काय कामं आहेत ती पूर्ण करता येतील आणि तोच खरा त्यांना न्याय मिळेल असं मला वाटतं. आमची इच्छा आहे घरात तिकीट मिळावं, पण शेवटी पक्षश्रेष्ठींचा निर्णय जो काय असेल तो आम्हाला मान्य नाही. मुक्ता टिळकांच्या निधनामुळे जी पोटनिवडणूक आता लागलेली आहे त्यामध्ये आमच्या घरामध्ये कोणातरी उमेदवारी मिळावी अशी आमची इच्छा आहे, पण शेवटी हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात, त्यामुळे पक्षश्रेष्ठी जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. असं पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, खरं तर खूप जणांची इच्छा आहे की निवडणूक बिनविरोध हवी, कारण ताईंना तीच खरी श्रद्धांजली असेल. पण अनेक इच्छुक आहेत उमेदवार, काय वाटतं बिनविरोधी होईल की निवडणूक होईल, शैलेश टिळकांना काय वाटतं? मुक्ता टिळकांनी जे 20 वर्ष या परिसरामध्ये जे काम केलेलं आहे, या महापौर म्हणून 2.5 वर्ष काम केलेलं आहे, दुर्दैवाने आमदारकीचे 3 वर्ष त्यांना प्रकृतीने साथ दिली नाही, त्यामुळे त्यांना जेवढं काम करणं अपेक्षित होतं ते करू शकल्या नाहीत. परंतु तरीसुद्धा जे 20 वर्षात जे काम केलेलं आहे ते पाहता खरं तर ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमची पण इच्छा आहे. त्यामुळे त्यांचं जे अधुरं राहिलेलं स्वप्न आहे किंवा जी काय कामं आहेत ती पूर्ण करता येतील आणि तोच खरा त्यांना न्याय मिळेल असं मला वाटतं. पक्षाने संधी दिली तर तुम्ही निवडणूक लढणार का सर? त्यांनी संधी दिली तर नक्कीच लढणार. पण काय वाटतं टिळक घराण्यालाच तिकीट मिळावं की भाजपचा काय तुमची इच्छा आहे? नाही, आमची इच्छा आहे घरात तिकीट मिळावं, पण शेवटी पक्षश्रेष्ठींचा निर्णय जो काय असेल तो आम्हाला मान्य नाही. आपले चिरंजीव कुणाल देखील युवा मोर्चाचं काम करतोय गेले बरेच दिवस आणि त्यांच्या देखील नावाची चर्चा आहे, आपल्याला काय वाटतंय आपण लढले पाहिजे काय घरामध्ये? कसं आहे ताईंबरोबर मी सातत्याने त्यांच्याबरोबर काम करत होतो, त्यांना पाठिंबा देत होतो, त्यामुळे बरीचशी कामं त्यांच्याबरोबर असताना मी पण केलेली आहे. तोही वेगळ्या पातळीवरती आता काम करतो आहे, पण शेवटी हा निर्णय पक्षश्रेष्ठीच घेतील, त्यांना जे योग्य वाटेल ते आम्हाला कळवतील, त्याप्रमाणे आम्ही निर्णय घेऊ. ओके, थँक्यू सर. हां बोल ना.